नमस्कार मंडळी माझा बळी राजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली पाहता करा व क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर तर पहा मित्रांनो कांद्याची परिस्थिती सध्या बदललेली आहे कांद्याचे भाव रोज दोनशे ते तीनशे रुपयाने क्विंटल मागे कमी होत चाललेले आहेत तर कांदा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रडविणार अशीच परिस्थिती सध्या आहे कारण सातत्याने कांदा दरातील घसरणीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पुन्हा एकदा रडविणार आहे डिसेंबरमध्ये दीडशे रुपये प्रति किलो असणारे कांद्याचे दर घाऊक बाजारात पंधरा रुपये प्रति किलो पर्यंत घसरले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे मागणीच्या तुलनेत आवक वाढली आहे दर घसरणीमुळे कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांद्याची शेती घाटाची झाली आहे एकरी लागवड खर्च पन पन्नास ते पंचावन्न हजार रुपये येतो एकरी उत्पादनातही मोठी घट येत असून एकरात दहा ते पंधरा हजार रुपये तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे खराब हवामानामुळे कांद्याची उत्पादकता अगोदरच खालावली आहे दर घसरणीमुळे पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे दोन महिन्यापासून कांदा लागवडीत वाढ झाल्याने कांद्याच्या बाजारातही मागणीच्या तुलनेत आवक वाढली आहे बंदीचा फटका हा कांद्याला बसत आहे गेल्या वर्षी कांदा उच्चांक गाठल्याने कांद्याची निर्यात नियंत्रित केली होती आता बाजारातील कांद्याच्या उपलब्धतेनुसार धोरणात तात्काळ बदल करणे अपेक्षित आहे दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीबाबत कुठलाच निर्णय घेत नसल्याने याचा थेट फटका कांदा बाजारावर बसत आहे राज्यभरात कांद्याच्या उत्पादनात वाढ होत असल्यामुळे सर्वत्र सुरू असलेल्या कांद्याच्या चढ उतार दरामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे कांद्याचे भाव स्थिर यासाठी केंद्र लावण्यात आलेली निर्यात बंदी हटवून कांदा निर्यात लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी डॉक्टर खासदार भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे दिल्ली येथील दारनाथ समक्ष भेटून केली यावेळी शेतकऱ्यांची व्यथा वाणिज्य मंत्र्यांनी चर्चेदरम्यान खासदार डॉक्टर भारती पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली त्यानुसार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आपण शेतकऱ्यांवर अन्याय होऊन देणार नाही आणि लवकरच निर्यात बंदी हटवून कांदा निर्यात सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा